नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की वाक्यातील नाम कसे ओळखावे, बरोबर? तुम्ही जो तो व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते तिथे जाऊन नक्की बघू शकता। पर आजचा जो आपला टॉपिक आहे, नामाचे विविध उपयोग कशा प्रकारे केले जातात, नामांचे विविध उपयोग कसे केले जातात, ठीक आहे? तर आपण हा टॉपिक बघणार आहोत आपण आज। तर बघा, नामाचे विविध प्रकारे उपयोग केले जातात, वापर केले जातात। जसं की सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर करतात, बघा सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर केला जातो, बरोबर? दुसरं, परत विशेष नामाचा सामान्य नाम विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर केला जातो। परत भाववाचक नामांचा देखील विशेष नाम म्हणून वापर केला जातो, भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून वापर केला जातो। तर नामाचे असे तीन प्रकारे उपयोग केले जातात। तर सर्वात प्रथम आपण बघू की सामान्य नामाचा विशेष नामाप्रमाणे वापर कसा केला जातो, ठीक आहे? चला, बघू आपण पहिला प्रकार। बघा काय आहे, व्याख्या बघूया सर्वात प्रथम आपण की सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर कसा केला जातो, ठीक आहे? कोणतेही एखादं सामान्य नाम आहे, त्याचं जर विशिष्ट एका व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी किंवा एखाद्या स्थळासाठी व प्राण्यांसाठी जर उपयोग केला तर ते विशेष नाम म्हणून ओळखले जाते। बघा, सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा केला जातो, कोणतेही सामान्य नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, स्थळासाठी व एखाद्या प्राण्यासाठी जर त्याचा उपयोग केला जात असेल तर सामान्य नाम हे विशेष नामाचे कार्य करते। आलं लक्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला व्याख्या परत एकदा सांगतो मी, तुम्ही वाटलं असेल लिहून घ्या। बघा, कोणतंही सामान्य नाम असेल ते विशिष्ट वाक्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, स्थळासाठी किंवा एखाद्या विशिष्ट प्राण्यांसाठी जर त्याचा उपयोग केला असेल तर ते विशेष नामाचे कार्य करते, बरोबर? तर चला आपण उदाहरण बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। नंबर एक बघा काय आहे, आमचा पोपट कालच गावाला गेला, आमचा पोपट कालच गावाला गेला, हे वाक्य आहे। आता ह्या वाक्यामधील हा जो पोपट हा शब्द आहे, हा काय आहे, एक सामान्य शब्द, सामान्य नाम आहे, बरोबर? कारण की पोपट म्हटल्याच्यानंतर फक्त आपल्याला एकाच पोपटाचा बोध होतो का,
नाही तर संपूर्ण पोपट प्रजातीचा आपल्याला बोध होतो। परंतु इथे हा जो पोपट शब्द आलेला आहे हा विशिष्ट एका घटकासाठी म्हणता येईल आपल्याला किंवा एखाद्या व्यक्ती इथे व्यक्तीसाठी वापरलेला आहे तो एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेला आहे। म्हणून ह्या वाक्यामध्ये पोपट हा शब्द विशेष नामाचं कार्य करतो। बरोबर आलं तुमच्या लक्षामध्ये? चला पुढचं उदाहरण बघू आपण। दोन नंबर बघा, आत्ताच राजू नगरहून आला। आत्ताच राजू नगरहून आला। बघा ह्या वाक्यामध्ये सामान्य नाम कोणता आहे? कोणता आहे सामान्य नाम मित्रांनो? बघा नगर। नगर हा जो शब्द आहे तो ह्या वाक्यामध्ये सामान्य नाम आहे नगर। कारण की नगर म्हटल्याच्या नंतर आपल्याला फक्त एकच नगर आठवतं का? नाही, भरपूर असे नगर आहेत। बरोबर, पण ह्या वाक्यामध्ये नगर ह्या शब्दाचा उपयोग एका विशिष्ट स्थळासाठी केलेला आहे। स्थळासाठी केलेला आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये नगर हा शब्द विशेषणाचे कार्य करतो। आलं का लक्षामध्ये तुमच्या? बरोबर, ठीक आहे। चला तिसरं उदाहरण बघू आपण। शेजारच्या चिमणाबाई शेजारच्या चिमणा बाई कालच देवाघरी गेल्या। बरोबर, हे वाक्य आहे। आता ह्या वाक्यामध्ये बघा, चिमणाबाई आता हा सामान्य हे एक सामान्य नाम आहे। सामान्य नाम म्हणजे एक चिमणी आहे। बरोबर, एक चिमणी आहे। तर चिमणी म्हटल्याच्या नंतर आपल्याला एकाच घटकाचा बोध होतो का किंवा एकच चिमणी आहे का? नाही, चिमणी म्हटल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण चिमण्याची प्रजात आपल्या आप संपूर्ण चिमण्याच्या प्रजातीचा आपल्याला बोध होतो। बरोबर, परंतु ह्या वाक्यामध्ये चिमणाबाई म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीसाठी उपयोग केलेला आहे। बरोबर, म्हणून हा जो चिमणाबाई शब्द जो आहे जो एक सामान्य नाम आहे इथे विशेषणाचं कार्य करतो आहे। अलग लक्षामध्ये तुमच्या? चालेल, ठीक आहे। बघू आपण पुढचं उदाहरण। बघा चौथा, आमची बेबी नववीत शिकते किंवा नववीत आहे। आमची बेबी नववीत आहे। बघा ह्या वाक्यामध्ये बघा, बेबी म्हटल्याच्या नंतर आपले एकच बेबी नाही आहे आठवत। बरोबर, परंतु हा जो बेबी आहे एका विशिष्ट मुलीसाठी किंवा एका विशिष्ट व्यक्तीसाठी हा शब्द वापरलेला आहे। बरोबर, एका विशिष्ट व्यक्तीसाठी हा शब्द वापरलेला आहे। म्हणून ह्या वाक्यामध्ये हा बेबी शब्द विशेषणाचे कार्य करतो। अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल, अगदी सोपा आहे। परत एकदा मी तुम्हाला व्याख्या सांगतो, लक्ष द्या। सामान्य नाम कोणतंही असो ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी वस्तूसाठी स्थळासाठी व प्राण्यासाठी जर त्याचा
उपयोग केला तर त्या वाक्यामध्ये ते विशेषणाचे कार्य करते। ठीक आहे, चला बघू आपण पुढचा नियम काय आहे। बघा पुढं काय आहे, विशेषणामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग। बघा विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग। ठीक आहे, बघा विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग कसा होतो। जर एखादं विशेष नाम एखादा विशेष नाम एखादा विशेष नाम दुसऱ्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी वापरले असता ते वाक्यात सामान्य नामाचे कार्य करते। आली का व्याख्या लक्षामध्ये तुमच्या? बघा एखादा विशेष नाम दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्याला उपमा देण्यासाठी वापरले असता ते वाक्यात सामान्य नामाचे कार्य करते। म्हणजे एखादं नाम जर आपण दुसऱ्याला उपमा देण्यासाठी जर वापरलं तर ते सामान्य नामाचे कार्य करते। बस एवढी सिंपल आहे डेफिनेशन। आता आपण बघू त्याचे उदाहरण। ठीक आहे, बघू पहिलं उदाहरण काय आहे। आमची बायको म्हणजे लक्ष्मीच, सॉरी आमची बायको म्हणजे लक्ष्मी। बघा हे एक वाक्य आहे। आता ह्या वाक्यावरून तुमच्या काय लक्षात येतंय की ह्या वाक्यामध्ये हा जो लक्ष्मी शब्द आलाय हे एक विशेष नाम आहे। काय आहे? विशेष नाम आहे, बरोबर। लक्ष्मी हा शब्द आलेला आहे, हे एक विशेष नाम आहे, परंतु ते ह्या बायको ह्या शब्दाला उपमा देण्यासाठी वापरलं आहे, बरोबर। म्हणून हे जे विशेष नाम आहे ह्या वाक्यामध्ये सामान्य नामाचे कार्य करते। समजलं का? अतिशय सोपा आहे। बघा दुसरं उदाहरण बघू आपण। तुमची मुलगी त्राटिकाच दिसते। आता या वाक्यातील बघा या वाक्यातील विशेष नाम त्राटिकाच ही एक विशेष नाम आहे, बरोबर। हे एक विशेष नाम आहे, परंतु ते कोणासाठी वापरलेलं आहे? ह्या मुलीला उपमा देण्यासाठी वापरलेलं आहे। म्हणून हे जे विशेष नाम आहे ह्या वाक्यामध्ये सामान्य नामाचे कार्य करते। ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू आपण। तीन नंबरचं काय आहे।
आईचे 16 गुरुवाराचे व्रत आहे। आईचे 16 गुरुवाराचे व्रत आहे। बघा, गुरुवार, गुरुवार हे एक विशेष नाम आहे, हे एक विशेष नाम आहे, परंतु इथे याचा वापर अनेक वचन म्हणून केलेला आहे। या वाक्यामध्ये बघा, 16 गुरुवाराचे व्रत आहे, म्हणजे ह्या वाक्यामध्ये जो गुरुवार हा विशेष नाम आहे याचा वापर अनेक वचन म्हणून केलेला आहे। म्हणून ह्या विशेष नाम सॉरी म्हणून हे विशेष नाम इथे सामान्य नामाचं कार्य करत आहे। अलग लक्षामध्ये तुम्ही आणखी एक ओळ लिहून घ्या। तुम्ही जर हे लिहिलं असेल, एखादा विशेष नाम दुसऱ्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी वापरला जातो तेव्हा ते सामान्य नामाचे कार्य करते। याच्यानंतर आणखी एक लाईन तुम्ही लिहून घ्या की जर विशेष नामाचा वापर अनेक वचन म्हणून केला तर ते सामान्य नामाचे कार्य करते। आलं लक्षामध्ये, जर आपण एखादा विशेष नाम अनेक वचन म्हणून जर वाक्यामध्ये जर वापरला तर ते विशेष नाम सामान्य नामाचे कार्य करते। ठीक आहे, तेच सेम उदाहरण येथे आहे। बघा, आईचे 16 गुरुवाराचे व्रत आहे, या वाक्यामध्ये गुरुवार हा विशेष नाम अनेक वचन म्हणून वापरात आलेला आहे, म्हणून इथे तो सामान्य नामाचे कार्य करत आहे, म्हणजे इथे सामान्य नाम म्हणून त्या वापरलेला आहे। बघू आपण पुढचं उदाहरण। बघा, चौथं उदाहरण बघूया आपण, काय आहे। कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे। कालिदास भारताचा कालिदास हा भारताचा सॉरी कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे। आता बघा ह्या वाक्यामध्ये कालिदास हे एक विशेष नाम आहे, बरोबर, आणि विशेष नाम हे एक विशेष नाम आहे, परंतु इथे काय झालं आहे, या विशेष नामाचा वापर दुसऱ्याला उपमा देण्यासाठी केलेला आहे, बरोबर। आता ह्या शेक्सपियर ह्या विशेष नामाचा उल्लेख कालिदास या शब्दाला कालिदास यांना उपमा देण्यासाठी केलेला आहे, म्हणून ह्या विशेष नामाचा सामान्य नाम हे विशेष नाम सामान्य नामाचे कार्य करते, बरोबर। ठीक आहे, चला बघू पुढचं उदाहरण नंबर 5। बघा काय आहे, आमच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत। आमच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत।
बघा, हे वाक्य आहे की आमच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत. आता बघा, ह्या नामामध्ये, सॉरी, ह्या वाक्यामध्ये भीम हा एक विशेष नाम आहे आणि सुदाम हा देखील एक विशेष नाम आहे. परंतु काय झालेला आहे की हे दोन्हीही ह्या विद्यार्थ्यांना उपमा देण्यासाठी वापरलेले आहेत, बरोबर. त्यामुळे हे दोघेही ह्या वाक्यामध्ये सामान्य नामाचं कार्य करतात. आलं का लक्षामध्ये? वाटलं तर तुम्ही लिहून घ्या, हे लिहून घेतल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं समजेल, ठीक आहे. चला बघू आपण पुढचं उदाहरण काय आहे. पुढचं उदाहरण नंबर 6. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. बघा, हे वाक्य जे आहे, ह्या वाक्यामध्ये पाटील हा शब्द वापरलेला आहे. हा एक मुळात विशेष नाम आहे, परंतु ह्या पाटील ह्या विशेष नामाचा इथे अनेक नाम म्हणून उल्लेख झालेला आहे, कारण की इथे 3 पाटील आहेत हे अनेक वचन म्हणून वापरलेलं आहे. आणि आपला नियम आपण बघितला आहे वरती की जर विशेष नामाचा वापर अनेक वचन म्हणून केला तर ते सामान्य नामाचे कार्य करते. तर बघा, मग इथे तेच झालेलं आहे की ह्या वाक्यामध्ये पाटील हा जो शब्द आहे येथे अनेक वचन म्हणून वापरलेला आहे, अनेक वचन म्हणून वापरलेला आहे, म्हणून हा जो विशेष नाम आहे इथे सामान्य नामाचं काम कार्य करतो, ठीक आहे. चला बघूया आपण. पुढचं उदाहरण काय आहे? तो केवळ कर्ण आहे. तो केवळ कर्ण आहे. आता ह्या वाक्यामध्ये देखील बघा, कर्ण जो शब्द आहे तो मुळात एक विशेष नाम आहे, परंतु तो तुल त्याची तु, ते, कोण याची उपमा कोणाला दिलेली आहे? तो एक सर्वनाम आहे, त्याला उपमा दिलेली आहे, म्हणून इथे जो कर्ण विशेष नाम आहे ते सामान्य नामाचं कार्य करतो. समजलं का मित्रांनो? पुन्हा एकदा तुम्हाला मी नियम समजून सांगेल याचे, एकदा परत एकदा रिपीट करतो याची व्याख्या. एखादं विशेष नाम दुसऱ्या व्यक्तीला उपमा देण्यासाठी वापरले असता ते त्या वाक्यात सामान्य नामाचे कार्य करते, बरोबर. त्यानंतर जर विशेष नामाचा वापर वाक्यामध्ये अनेक वचन म्हणून केला तर ते सामान्य नामाचे कार्य करते, बरोबर. जर विशेष नामाचा जर दुसऱ्याला उपमा देण्यासाठी जर वापर केला किंवा ते जर अनेक वचन म्हणून जर वापरले तर ते वाक्यामध्ये सामान्य नामाचे कार्य करते. इतकं सिंपल आहे, ठीक आहे. चला बघू आपण आता पुढचं कोणतं आहे. 3 नंबर बघा, भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. सॉरी, हो, ओके. भाववाचक नंबर 3 टाकूया इथे. भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग. तर बघा, भाववाचक नामाचा
विशेष नाम म्हणून उपयोग कसा केला जातो। ठीक आहे, याचे बघू आपण, याची व्याख्या बघूया। सर्वात प्रथम भाववाचक नामाचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी जर केला आपण, बघा भाववाचक नाम जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जर वापरले, एखाद्या व्यक्तीसाठी जर वापरले तर त्याचं काय होतं, ते विशेष नामाचे कार्य करते। आलं का लक्षामध्ये? अत्यंत शॉर्टकटमध्ये आपण इथं व्याख्या लिहिलेली आहे। बघा, एखादे भाववाचक नाम जर विशिष्ट व्यक्तीसाठी जर वापरले तर ते विशेष नामाचे कार्य करते। बघा, उदाहरण बघू आपण। शांती हा एक काय आहे, भाववाचक नाम आहे, बरोबर। परंतु आता वाक्य बघा, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे, बरोबर। आलं तुमच्या लक्षामध्ये वाक्य? बघा, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे। शांती हे विशेष नाम म्हणून इथे वापरलेलं आहे, कारण की ती एका विशिष्ट व्यक्तीसाठी ह्या शब्दाचा इथे वापर केलेला आहे। म्हणून हे जे भाववाचक नाम आहे येथे काय, विशेषणाचे कार्य करते। समजलं का? बघा, शांती हा जो शब्द आहे हा एक भाववाचक नाम आहे, परंतु ते ह्या वाक्यामध्ये एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरला आहे, म्हणजे एका मुलीसाठी वापरला आहे, तो व्यक्तीसाठी वापरला आहे, म्हणून ते विशेष नामाचे कार्य करते। ठीक आहे, बघू आपण दुसरं उदाहरण बघू काय आहे। विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला, विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला। आता बघा, इथे विश्वास हा शब्द हा देखील एक भाववाचक नाम आहे, बरोबर। परंतु तो कोणासाठी वापरला आहे, तो एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलेला आहे, व्यक्तीसाठी वापरलेला आहे, म्हणून तो या वाक्यामध्ये विशेष नामाचे कार्य करतो। बरोबर, ठीक आहे, चालेल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण नामाचे विविध प्रकारे उपयोग कसे केले जातात ते बघितलं, बरोबर। आपण आजच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे की सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून कसा उपयोग केला जातो, त्यानंतर विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून कसा उपयोग केला जातो, आणि त्यानंतर भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून कसा उपयोग केला जातो। अत्यंत साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला समजलं असेल। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा। चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। टेक केअर।